मोदी सांगतील तो मार्ग स्वीकारतील. त्यांनी बरोबर उत्तर दिलं, मोदी जो मार्ग सांगेल ते स्वीकारतील. आणि मोदीने असणारा तो मार्ग सुचवलेला कुठला असेल तर स्वतःची सत्ता कशी वाचेल तोच मार्ग असेल. तुम्ही एकत्र माझ्या विरोधात येऊ नका, वेगवेगळा लढा तुम्ही. आणि म्हणून अशोकराव हिंगे असतील किंवा किसन चव्हाण असेल यांनी आपल्याला असणारा इशारा केला की मोदी बापात बाप ठेवणार नाही आणि लेखात लेख ठेवणार नाही असं तो विरोधी पक्षाचं त्या ठिकाणी करेल. मोदीचा आहे बापात बाप ठेवणार नाही आणि लेखात लेख ठेवणार नाही अशी परिस्थिती आहे. तुम्ही वेगळा लढा. काँग्रेस पक्षाचे जे बगल बच्चे आहेत, बीजेपी मधनं जाऊन काँग्रेसमध्ये आलेत आणि काँग्रेसमधनं बीजेपीमध्ये जाऊन पुन्हा काँग्रेसमध्ये आलेत, अशा बगल बच्च्यांना मी असताना विचारतो की तुमची नेमकी भूमिका तर सांगा. तुमची नेमकी भूमिका तर सांगा. आज असं सांगत बसलेत की तुम्ही जे पत्र लिहिले ते पत्रांनी थोडी युती होते. मग म्हटलं कशाने युती होते रे राजा. युती होते कशाने, एकमेकाला सांगूनच आपण युती करतो ना. ही सगळी तरुण पोर आहेत. चिठ्ठी कशी पाठवता पुरीला मला सांगा. जुळवता कसा. तेच तर आम्ही केलं. चिठ्ठी लिहिली काँग्रेसवाले, अरे बाबा आम्ही तुमच्यावर प्रेम करायला मागतोय, तुम्ही आमच्यावरती प्रेम करा. काँग्रेसवाल्यांना प्रेम करण्यासाठी मोदीची परमिशन लागते एवढं लक्षात घ्या. त्यांनी परमिशन दिलं तर ते आपल्याशी प्रेम करतील. मोदीने परमिशन दिलं नाही तर ते त्यांच्या मार्गाने आपण आपल्या मार्गाने. आणि तोच इशारा अशोक हिंगे आणि असणारा प्राध्यापक किसन चव्हाण यांनी आपल्याला दिला की उद्या कदाचित आपल्याला आपला वेगळा मार्ग त्या ठिकाणी आखावा लागणार आहे. आपल्याला आपला मार्ग त्या ठिकाणी करायचा असेल. मी नेहमी म्हणत असतो की कुठलंही युद्ध जिंकायचं असेल तर ते पहिल्यांदा डोक्यात जिंकावं लागतं. कुठली मारामारी जिंकायची असेल तर पहिल्यांदा मारामारी कशी करायची याचा आराखडा तयार करावा लागतं आणि मग मारामारी करावी लागते तर तुम्ही जिंकता, नाही तर नाही जिंकत. त्या उद्याची ही लढाई आपल्याला जिंकायची असेल उद्याचं हे संविधान आपल्याला असं टिकवायचं असेल. इथे असं जे आपल्याला दिसतंय की नथुराम गोडसे, हेगडेवार आणि गोलवलकर हे आपली विचारसरणी ह्या देशावरती लादायला बघतात आहेत आणि संविधानाच्या माध्यमातून या देशामध्ये महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांची विचारसरणी आज चाललेली आहे. टिकवायची कोणाची हे तुम्हाला ठरवण्याचं आहे. ही निर्णायक लढाई आहे.
एक तर आपण जिंकू ते हारतील किंवा ते जिंकतील आणि आपण हारू अशी असणारी परिस्थिती आहे. हा येड्या गबाळ्याचा खेळ नाहीये. टिंगलटावाली करण्याचा सारा वेळ काळ नाहीये. खुशमस्कऱ्या करण्याचा वेळ नाहीये. ठरवण्याचं हे आहे की ज्या मान सन्मानाने मी आता जगतोय, जे मान सन्मानातून मी असणारा जगतोय, ते मान सन्मान टिकवण्याचा काही नाही हात खरा इथला असणारा प्रश्न आहे. उद्याच्या कालावधीमध्ये माझा मान सन्मान 1 किलोच्या मटणासाठी इलेक्शन मधल्या दारूसाठी आणि इलेक्शन मधल्या महात्मा गांधीसाठी माझा इमान घाण ठेवायचा कायमचा आहे का, हा लढा उद्याचा ठरवायचा हे आपण लक्षात घ्या. उद्याचा हा लढा तिथला आहे आणि उद्या हा जिंकायचा असेल तर इथे जो जो कार्यकर्ता स्वतःला फुले शाहू आंबेडकरी विचाराचा म्हणतो, जो जो कार्यकर्ता स्वतःला फुले शाहू आंबेडकरवादी असं म्हणतो, त्यांनी मनाशी खूनघाट घातली पाहिजे. आणि म्हणून म्हटलं की जिंकायचं असेल तर पहिल्यांदा डोक्यामध्ये आराखडा पाहिजे. जिंकायचं असेल तर पहिल्यांदा डोक्यामध्ये आराखडा पाहिजे. आणि तो आराखडा काय ते ह्या देशामधला असणारा वंचित, या देशामधला असणारा वंचित, मग त्याची जात कुठला धर्म कुठला हा मला माहित नाही. इथला असणारा आरक्षण उपभोगणारा वर्ग त्याची जात कुठला त्याचा धर्म कुठला ह्याची मला पर्वा नाही. परंतु हा माझ्या लढ्यातला सोबती आहे, तो जसा आहे तसा मी त्याला स्वीकारेन. तो जसा आहे तसा मी त्याला स्वीकारेन. त्याच्या विचारासकट त्याच्या संस्कृतीसकट मी त्याला सारा स्वीकारणार आहे. आणि हा स्वाभिमानाचा लढा, महात्मा फुले शाहू महाराज बाबासाहेब महात्मा गांधी यांचा विचाराचा लढा हा कायम राहील, हा कायम राहील. हा कायम राहील. आणि गोडसे हेगडेवार गोलवलकरांचा वाद या मातीमध्ये कायमचा मी गाडून टाकेन हा विश्वास माझा तिथे असला पाहिजे.